मराठी भाषेचा कणा असलेले कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता खऱ्या अर्थाने प्रत्येक तरुणासाठी स्फूर्तिस्थान आहे. खरं तर ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे. खूप सरळ, साधी आणि सोपी आहे. स्वाभिमान जपणं शिकवणारी आहे. कठीण परिस्थितीमध्ये जगण्याचं बळ देणारी आहे. शाळेत शिकलेली ही कविता आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली, कारण तिचा आशय, तिची प्रेरणा आणि तिचा तो साधेपणा. कवी कुसुमाग्रजांची ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे त्याचं कारण ती प्रत्येक मराठी मनाला जगण्याचं धैर्य देते. मी पाठीशी आहे असं जरी कुणी म्हणलं ना तरी 10 हत्तींचं बळ येतं आणि मग संकटावर मात करायला वेळ लागत नाही. कुसुमाग्रजांची ही कविता देखील अशीच आहे. एका विद्यार्थ्याची व्यथा कथन करणारी आहे. पूर आल्याने घर सगळं वाहून गेलंय. काडी काडी जमा करून बांधलेलं घर सगळं उद्ध्वस्त झालंय. तरीही तो पुन्हा एकदा जिद्दीने निघालाय. त्याआधी तो सरांकडे आलाय मदत मागण्यासाठी. नाही तर तो काय म्हणतोय बघूया. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संघे, सर आता लढतो आहे, पक्की भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा.